सर ये देश के लिए अपूर्णीय क्षति है सर का हमारे पीछे। सर मराठी रतन टाटा यांचं आज दुःखद निधन झालं ही बातमी ऐकून अतिशय मनाला वेदना आणि ही घटना दुःखद आणि मनाला चटका लावून जाणारी आहे। एक अनमोल दुर्मिळ रत्न हरपलं, भारताचा कोहिनूर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण रतन टाटा यांचं योगदान आहे देशासाठी, एक उद्योजक असून एक देशप्रेम, एक देशासाठी काहीतरी करावं ही प्रामाणिक इच्छा असणारा हा माणूस एवढ्या मोठ्या उंचीवर गेल्यानंतर देखील जमिनीशी त्यांचं नाळ जुळली होती, एक अतिशय डाऊन टू अर्थ अशा प्रकारचं ते जीवन जगले, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचं जीवन ते जगले। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन, तेव्हा माझ्या मनामध्ये तर त्यांच्याबद्दल खूप आदर रिस्पेक्ट जिव्हाळा होता, परंतु कितीतरी पटीने तो आणखी वाढला। आणि एवढ्या मोठ्या उंचीवर असलेला माणूस एवढ्या जमिनीशी जुळलेला कसा असू शकतो, याचं जीवन ज्वलंत उदाहरण रतन टाटाजी आहे। आणि हा भारताचा, देशाचा, महाराष्ट्राचा अभिमान ते होते आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील त्यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कारही दिला होता, परंतु त्या उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटाजी यांना दिल्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढली। एवढं उंचीचं काम, एवढं मोठं कर्तृत्व त्यांचं होतं, एक जिवंत आख्यायिका होती ती, त्यांना पाहिल्यानंतर अनेक लोकांना ऊर्जा यायची आणि अनेक हजारो लाखो उद्योजक त्यांनी घडवले। एक जी प्रामाणिक आणि जी काही नीतिमत्ता त्यांची होती ते त्याला तोड नाहीये। आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। सीएम साहेब उद्याचा कार्यक्रम म्हणजे अंत्यसंस्कार कसे होणार आहेत? एनसीपीएमध्ये 10 ते 4 वाजेपर्यंत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचा अंतिम दर्शनासाठी त्यांना घेऊन जाईल। त्यानंतर अंत्यविधी मराठी स्मशानभूमीत होईल असं आता त्यांचे नातेवाईक सर एनसीपीएला 10 ते 4 सीएम साहब।